नमस्कार शेतकरी मित्रांनो पूर्ण भारतामध्ये सर्वात खर्चिक पीक जे मानलं जातं ते द्राक्ष पिकाला मानलं जातं आणि सध्या द्राक्ष पिकामध्ये ज्या अडचणी तुम्हाला भेडसावत आहेत की भरपूर वाढलेला खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे आ, कमी बाजारभाव म्हणजे एक मागच्या वर्षाच्या तुलनेत जे लिक्विड फर्टिलायझर जे आहेत ते दुपटीने आपल्याला दुप्पट भावाने भेटत आहेत आणि त्याच्या निमपटीने म्हणजे त्याच्यापेक्षा निम्म्या दरामध्ये तुमचे द्राक्ष माल विकले जात आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक स्ट्रॅटर्जीची गरज राहते ती म्हणजे कमीत कमी खर्च ठेवणे जर तुम्ही द्राक्ष पिकाला जर कंटिन्यू करत असाल तर आता थोडस मार्केटिंगला थोडस बाजूला ठेवून कोणत्याही गोष्टी करताना जरा विचार करून खर्चात कपात करून चांगली पद्धतीने जर तुम्ही द्राक्ष बाग सांभाळली तर शंभर टक्के तुमचा नफा टिकू शकतो कारण वाढू शकतो म्हणायला रेटवर अवलंबून आहे तर टिकून जर राहायचं असेल द्राक्ष शेतीमध्ये तर तुम्हाला कमीत कमी, -कमी खर्चात चांगलं चांगलं उत्पादन काढण्याची कला आली पाहिजे जी आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून आमच्या द्राक्षाच्या कन्सल्टिंगमध्ये वापरत होतो आणि आता मी असं ठरवलंय की तीच कला तुम्हाला एकदम मूप म्हणजे कुठलेही पैसे न घेता मी कशा पद्धतीने माझी स्ट्रॅटर्जी वापरायचो काय काय गोष्टी करायचो आणि कुठल्या परिस्थिती आल्यावर काय कशा पद्धतीने तुम्हाला बाग हँडल केली पाहिजे याची एक सिरीज इथे मी चालू करतो आहे या तुमच्या द्राक्ष जास्त सपोर्ट जर भेटला तर आपण ती पुढे कंटिन्यू करणार आहे तर चला आजच्या या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया तर द्राक्ष पिकामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पुढच्या वर्षी मिळणार जे वजन आहे जे उत्पादन आहे ते उत्पादनाची क्वालिटी आहे ती फक्त फक्त अवलंबून राहते विश्रांतीच्या काळावर द्राक्ष पीक खाली झाल्यानंतर म्हणजे खुडा झाल्यानंतर जर तुम्ही द्राक्ष झाडांना जर योग्य पद्धतीने विसावा दिला नाही तर त्याची विश्रांती पूर्ण होत नाही जसं खाणीतून काम करून आल्यानंतर एखाद्या माणसाला घटाघटा पाणी पितो आणि एक झोप महत्वाची राहते तसंच द्राक्ष पिकात जे तुम्ही टनेज घेतात ते टनेज खूप साधे सुधे नसतं तर ते एवढं भयंकर काम केल्यानंतर ते खाली झाल्यानंतर सर्वप्रथम त्याला एक मोकळ्या पाण्याची गरज राहती बाग खाली आल्या झाल्या एक मोकळं पाणी भरून द्या आणि मोकळं पाणी भरण्यापूर्वी जर शक्य असेल तुम्हाला युरिया दोनशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ग्रॅमचा संध्याकाळच्या वेळेला जर स्प्रे घेतला तर तुमचे जे एक पिवळी पडलेली पानं किंवा ज्यांचं ज्यांच्यातली जी फोटोसिंथेसिस करण्याची जी प्रक्रिया ज्या पाण्यांमध्ये एकदम कमी प्रमाणात राहिलेली आहे त्यांना अजून जोमाने काम करण्यासाठी तुम्ही युरिया मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे किंवा खालून ड्रिपद्वारे ऍप्लिकेशन करून एक मोकळं पाणी जर तुमच्या बागेला दिलं तर त्याचा विसावा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतो तर द्राक्ष बागामध्ये विश्रांती खूप महत्वाची हो बाग खाली खाल झाली एक फ्लडिंग पाहिजे नाही काही करायचं किमान पाणी तरी पाजा कुठल्याही प्रकारची मुळी तोडू नका विश्रांतीच्या काळामध्ये आणि डायरेक्ट जे असेल कमीत कमी विश्रांतीचा काळ हा दहा दिवसाचा असावा डायरेक्ट तुम्हाला त्याच्यानंतर खरड छाटणीच्या तयारीला लागायचं आहे आता या वर्षी जी गर्भधारणा करण्यासाठी जे वातावरण आहे ते खूप धोकादायक असं आहे की द्राक्ष पिकामध्ये जर गर्भधारणा ढगाळ वातावरण करण्याची ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ आलेली आहे त्यावेळेला आपल्याला धोकाच मिळालेला आहे अशा काळी तुम्ही आठवा मार्केटिंग वाल्यांची खूप चलती बनते द्राक्ष गडजिरू नये म्हणून हे वापरा द्राक्ष गडजिरू नये म्हणून ते वापरा किंबहुना मी पाहिलेलं आहे की लोक जे द्राक्ष बागायतदार आहेत दारे गडजिरू नये म्हणूनच तिथे दहा वीस हजार रुपयाचा खर्च करतात कारण पूर्ण एक वर्षाचं पीक राहतं ज्यामध्ये आधीच खर्च खूप झालेला राहतं आणि बाग जर उभी राहिली तर मेंटेनन्स अंगावर येतो तर हे होऊ नये म्हणून तुम्ही त्या नंतर जेवढी काळजी घेता त्यापेक्षा खूप कमी किमतीत जर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही नियोजन केलं तर खूप कमी पैशामध्ये तुम्ही गर्भधारणा योग्य पद्धतीने करू शकता तर विश्रांती खूप महत्वाची आहे हे तर तुम्हाला मा, मानावं लागेल विश्रांतीच्या काळात कुठल्याही प्रकारचं खरड छाटणीपूर्वी कुठल्याही प्रकारची मुळी तोडू नका तुमच्या जमिनी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात काही लोक काय करतात मुळी तोडतात त्यांचं असं म्हणणं राहतं का मी मुळी जर तोडली आता समजा ही उदाहरणार्थ द्राक्षाची एक आहे तर ही जी मुळी जर मी तोडली तर तो नवीन मुळ्या खूप जोमानी येतात पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या वेळेस ही मुळी तोडली जाते आता समजा द्राक्ष बागायतदारीने मुळी तोडायला सुरुवात केली एका दिवसात तर तो मुळे तोडणं होत नाही जवळपास दोन तीन दिवस लागून जातात काही वेळा ट्रॅक्टरमध्ये फॉल्ट होतो कुठेतरी एमर्जन्सी जावं लागतं अर्धवट काम जर राहिलं आणि जर समजा इथं अर्ध्या मुळ्या तोटलेल्या आहेत आणि जर इथं योग्य वेळेत जर पाणी भेटलं नाही तर ही मुळी परत रिटर्न वाळत जाते इथे जर जखम झाल्यानंतर ही मुळी तुटल्यानंतर इथे जर योग्य पद्धतीने गारवा भेटला नाही तर ही मुळी रिटर्न वाळत जाते तुमचं नुकसान होतं आणि जर ही मुळी तुटल्यानंतर जर इथे योग्य वेळेत पाणी भेटलं तर मग तुमचं जे मुळ्यांचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट होतं इथे मुळ्या तुम्हाला जास्त प्रमाणात भेटतात पण एवढी रिस्क घेणं खूपच गरजेचं आहे का नाही बिलकुल नाही तर झिरो भागात सुद्धा शून्य माशागतीमध्ये येणाऱ्या सुद्धा आहेत तर एवढा हट्ट धरणं माझ्या मते चुकीचं ठरतं तर यानंतर काय करायचं आहे जे तुम्हाला ज्यावेळेस तुमची खरड छाटणी येईल खरड छाटणीला तुम्हाला माहिती आहे खरड म्हणजे काय खरडूनच घेणे म्हणजे एक डोळा ठेवून छाटणी करायची इथे एक वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या प्रॅक्टिसेस येत्या पेस्ट करावं हो का नाही तर जवळपास खोड मजबूत होईपर्यंत म्हणजे दोन ते तीन वर्षापर्यंत खरड छाटणीमध्ये तुम्हाला उन्हाळ्याच्या वेळेला डॉमेटचं पेस्ट करणं खूप गरजेचं राहतं तर तीन वर्षापर्यंत नंतर आपोआप अप -आप फुटत आहे तर तुम्हाला एकसारखी फुटवा एकसारखा फुटवा जर तुम्हाला खरड छाटणीमध्ये जर भेटला तरच तुमच्या ज्या काड्यांच्या जाड्या आहेत त्या एकसारख्या राहणारी जर या हा फुटवा फुटत असताना जर मागे पुढं फुटला तर एक जाडी एक काडी जाड होणार एक काडी बारीक होणार आणि हे जाड बारीक जर काड्या तुमच्या खरड चाटणी तयार झाल्या तर सीझनला काय होतं पेस्ट केल्यानंतर जी बारीक काडी आहे तिच्यातला ढोल लवकर फुटून येतो आणि जो जाड काडीचा मेन मजबूत गड राहतो तो फुटत नाही त्याच्यामुळे सगळ्या काड्या एक समान जाडीच्या असणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरता एक समान फुटवणं पण खूप गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर इथे तुम्हाला एक काम करायचंय की जास्तीत जास्त खरड छाटणी केली माणसं बाहेर निघाले पेस्ट करायचं असेल तर पेस्ट करून घ्या पेस्ट करून सुद्धा बाहेर माणसं बाहेर निघाले जेवढं पाणी तुम्हाला ड्रिपने देता येईल आणि मोकळे पाणी भरून देता येईल तुंबून जरी ठेवलं तरी चालेल काय अडचण नाही दोन ते तीन दिवस तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची फुल पोटभर पाणी द्यायचं खरड छाटणीला पोटभर पाणी दिल्यानंतर नंतर त्याला सोडून द्यायचंय म्हणजे जवळपास बाराव्या दिवशी फुटो पंधराव्या दिवशी फुटो नाही तर विसाव्या दिवशी फुटो आता तुम्ही या गोष्टीवरून सुद्धा अंदाज लावू शकता बारा तेराव्या चौदा व पंधराव्या दिवशी जर तुमची बाग फुटत असेल तर योग्य एक जनरल काही अडचणी बिना पेस्टच्या बागात तेवढ्या दिवसात फुटतात पण तुमची द्राक्ष बाग खरड छाटणी करूनही जर वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस महिना महिना दिवस महिना महिनाभर जर फुटत नसेल तर समजून घ्या तुमच्या बागेने तेवढा शॉक खाल्लेला आहे त्याची विश्रांती किंवा त्याच्या खोडामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टोरेज उरलेलं नाहीये म्हणून त्यांनी महिना महिना खाल्लेला आहे तर ती एक घाबरण्याची एक गोष्ट आहे त्या पद्धतीत काय केलं पाहिजे यावर आपण एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो तर एक इंडिकेटर आहे की लवकरात लवकर फुटलेलं झाड सशक्त असं आपण इंडिकेट इंडिकेटर आहे ते त्यांनी समजून घ्यायचं तर ते झालं त्याच्यानंतर जर तुमचे पानं हे तीन तीन पानावर आले तर तीन पानांच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेस तुमचे फुटवे तीन पानांच्या अवस्थेमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला एक स्प्रे टाकायचा आहे तो स्प्रे तुम्ही नोट डाऊन करू शकता तर तो, तो स्प्रे म्हणजे काय फॉस्परिक ऍसिड दहा मिली बावीस दोनशे ग्राम एम पंचाळीस पाचशे ग्राम इमिडा शंभर मिली लिओसिन दोनशे मिली एक्सपोर्टचा असो लोकलचा असो एक्सपोर्टचा भाग असेल तर लिओसिन तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घ्यायचं लोकलचा असेल तर तुम्ही बिंदास्त तिथं हा जो तीन पानांवरचा स्प्रे हा चुकवायचा नाही पुढचे सगळे स्प्रे मागं पुढे झाले चालतील पण हा जर पहिला स्प्रे जर चुकला तर तुमची गर्भधारणेमध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के कार्यक्रम इथेच करून टाकणार तर हा जो तीन पानाचा स्प्रे हा इथे घ्यायचा म्हणजे घ्यायचा एवढं ठेवा तर लिओसिनचा हा पहिला स्प्रे जर व्यवस्थित बसला तर तुम्हाला गर्भधारणेला खूप काही अडचणी येत नाहीत याच्यानंतर तीन चार दिवसांनी तुम्ही काय करू शकता फेरस सल्फेटचा स्प्रे सुद्धा घेऊ शकतात फेरस सल्फेट दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम तुम्ही संध्याकाळच्या वेळेला आ, स्प्रे करू शकता संध्याकाळच्याच वेळेला स्प्रे करायचं आहे कारण उन्हात गेलं तर स्कॉर्चिंग आणताय संध्याकाळच्या वेळेला या पहिल्या स्प्रेनंतर तीन चार दिवसांनी तुम्ही फेरस सल्फेटचा स्प्रे करू शकता आता फेरस सल्फेटच का तर फेरस सल्फेट मुळ एक गर्भधारणा खूप चांगल्या प्रमाणात होते म्हणून आपण फेरस इथे देऊ राहिलो त्याच्यानंतर तीन चार दिवसांनी म्हणजे तुम्हाला एक गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की सपकेंच्या आत आणि हे दोन स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी सबकेंच्या हात एक युरिसिल सिचा एक स्प्रे काढायचा आहे पण त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे तो जे कॉम्बिनेशन राहणार आहे त्यामध्ये चिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम बोरॉन दोनशे ग्रॅम तुमचं युरियासील पंचवीस ते पन्नास ग्रॅम आणि सिक्स बी ए दहा पीपी एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे हे सगळे प्रमाण मी जे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी राहणार आहे तर युरियासील सिक्स बी ए कॅल्शियम बोरन हे जे कॉम्बिनेशन आहे हे असंच असंच तुम्हाला वापरायचं आहे आता युरियासील म्हणजे काय युरियासील करतो म्हणून त्याला युरियसिल म्हणतात अशा हास्यास्पद कन्सेप्ट तुम्ही ऐकले असाल पण शब्दश त्याचा अर्थ असा नाहीये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मला विकिपीडियावर पण व्हेरीफाय करू शकता गुगलवर पण व्हेरीफाय करू शकता मध्ये काय होतंय की जे तुमचं कॅल्शियम राहतं ते कॅल्शियम सिंथेसिस करायचं काम युरिया सेल करतं म्हणून तर तुम्ही पाहता की युरेसिलचा स्प्रे घेतला तर काडी चिवड बनते तिचा तुकडा बनत नाही कारण तिथे कॅल्शियम सिंथेसिस होते म्हणून जर मला एक सांगा की युरेसिल कॅल्शियम सिंथेसिसचं काम नुसतं युरेसिल दिलं तर झाडामधलं जेवढं कॅल्शियम आहे तो सिंथेसिस करेल उरलेलं युरेसिलचं काम काय काहीच नाही तर त्यासोबत जर आपण कॅल्शियम सप्लिमेंटरी त्याच्याच बरोबर जर दिलं तर आणखी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने काम होणार म्हणून आपण हा स्प्रे तयार केलेला आहे जवळपास सात आठ वर्षापासून कन्सल्टिंगमध्ये सुद्धा वापरतोय खूप चांगले रिझल्ट आहे तर कॅल्शियम बोरॉन युरेसिल सिक्स बे हे तुम्हाला त्यात वापरायचंच आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करता येतोय सबकेनचा दिवस सपकेंच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय तुमची विगर पाहायची झाडाची विगर किती आहे त्याच्या आत सपकेंच्या आत तुम्हाला जमिनीतून फक्त दोन गोष्टी करायच्या आधी सबकेनच्या आतल्या गोष्टी कम्प्लीट करून घेऊया आता आपण तर सपकेंच्या आत फर्टिलायझर मध्ये तुम्हाला काय करायचंय कुठल्या प्रकारचा बेसल डोस नाही दिला तरी चालेल काय अडचण नाही जर तुम्हाला खूपच वाटलं तर बोरॉन बोरॉन एक किलो द्यायचं आहे तुम्हाला बोरॉन सोबत तुम्हाला जर वाटलं तर फुलविक ऍसिड सुद्धा तुम्ही घेऊ शकता फुलविक ऍसिड घ्या बोरॉन सोबत बोरॉन फुलविक ऍसिड एक सिलिकॉन जर लई झाड तुमचं तानामध्ये असलं तर कुठल्या कंपनीचं सिलिकॉन घ्या काही अडचण नाही सिलिकॉन पावडर घ्या सिलिकॉन पावडर घ्या जेणेकरून ते तानातून निघून जाईल तर ती या तीन गोष्टीचं ऍप्लिकेशन तुम्ही ज्या दिवशी छाटणार आहे त्या दिवशी करायचं आहे त्याच्यानंतर पाच दिवसांनी पाच ते सात दिवसांनी तुम्ही तुमच्या झाडांना फेरस सल्फेट द्यायचे दहा ते पन्नास किलो पर्यंत आता पन्नास किलो कोणासाठी हे व्यवस्थित ऐकून ज्यांच्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची साईजची अडचण येत नाही काळोखीच काही अडचण अडचण येत नाही पिंगट पडतीने झाड त्यांनी फक्त दहा किलो फेरस सल्फेट त्यांच्या जमिनीमध्ये द्यायचे पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पिंगटपणा येतो पानांना पिंगटपणा येत चुनखडी चुनखडीवाली जी जमीन आहे फेरसचा अपटेक होत नाही अशा जमिनीमध्ये तुम्ही पन्नास किलो सुद्धा फेरस सल्फेट देऊ शकतात आता तुम्ही माणूस एवढा डोस सांगू राहिला आहे काय पैसे वाचवायच्या ठिकाणी खर्च करू राहिला तर हे अजिबातच नाही तर तुम्ही चारशे रुपये जे फेरस सल्फेट मार्केटमध्ये मिळत आहे इथे तुम्ही चारशे रुपये खर्च करतायत दहा किलो साठी तर पन्नास किलो साठी आपलं किती जाणार आहे दोन हजार रुपये पण यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपण कुठल्याही प्रकारचा बेसळ डोस टाकलेला नाही चुनखडी जमीन मध्ये हे दोन हजार वरती ठे कारण चुनखडी जमीन वाल्यांनाच एवढं खर्च करायचं आहे बाकीनी चारशे रुपयामध्येच गंमत पूर्ण करून घ्यायची तर चुनखडी वाल्यांना हे दोन हजार रुपये का द्यायचे तर हे जे फेरसलपेट तुमच्या जमिनीमधली जी फेरची फेर खाली गेलेली पातळी तिला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चिलेटेड चिलेटेडमध्ये जास्त पर्सेंटेज नाही त्या विषयावर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आमच्या अन्न निर्माता हिंदी चॅनेलवर तुम्हाला त्या एक कंपेरिजन मध्ये माहिती भेटून जाईल तर चुनखडी जमीन असेल खूप समस्या असेल पिंगडपणाची तर तुम्हाला चाळीस ते पन्नास किलो फेरसलपेट सल्फेट सोडून आहे याच्यानंतर ज्या तुमची द्राक्ष बाग आता हा हे पण लक्षात घ्या सर्वांना नाही आहे नाही ते इथेच कमेंट चालू होती ही काय आहे तो तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या वेळेस तुम्ही द्राक्षबाग छाटशाल तर त्याची फुटा त्याची फुटवास तर त्याचा फुटवास तर तुम्हाला कुठल्या प्रकारे मुळ्यांना कुठल्या प्रकारे इजा करायची नाही कुठल्या प्रकारे मुळ्या तोडायच्या नाही नाही तर तुमची द्राक्षबाग मागे पुढे फुटेल काड्यात जाड बारीक बनतील आता याचा पुरावा काय तर झाड एका वेळेस एकाच बाजूला लक्ष देऊ शकतं एकतर ते खाली मुळी वाढू शकतात नाही तर वरती शेंडा वाढू शकतं आणि तुम्ही एकाच वेळेस वरती खरड चाटणी केली खाली मुळ्या सुद्धा तोडल्या तर शंभर टक्के मागे पुढं फुटतं तुमच्या आजूबाजूला भरपूर प्रकारचे द्राक्ष बागा चुकी केली तर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन तिथे जाऊन सुद्धा करू शकता तर आता आपण सबकेनला आलोय सबकेनला काय आहे तुम्हाला एक कुठल्या बुरीचं औषध आहे फॉलिक्युअर सारखं फॉलिक्युअर घेऊ शकता फॉलिक्युअर एक शंभर एम एल तुम्ही घेऊ शकता कॉन्टॅक्ट फंजी मध्ये तुम्ही एम पंचाळीस किंवा अँट्राकॉल वगैरे तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता काही हरकत नाही त्याच्यानंतर एक कीटकनाशक म्हणून लंगर झालं गोदावरी अॅग्रोचं लंगर खूप चांगलं काम करत आहे किंवा एक व्यंकटेश ऍग्रोचं तुमचं सुप्रीम नंबर वन ओरिजिनल मधलं ते सुद्धा वापरू शकतं किंवा कुठल्या प्रकारचं ट्रिपी साईड तुम्ही डेलिगेट सुद्धा घेऊ शकता डेलिगेट कराटे आणि तेरा चाळीस तेरा हे जे तुमचं कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला सबकेनला टाकायचं आहे आता ही झाली सप्टेम पर्यंतची माहिती ही माहिती जर तुम्ही कम्प्लीट केली किंवा या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट आपण ठेवूया तुम्ही सांगा लाईकचं टार्गेट किती ठेवलं पाहिजे कमीत कमी एक हजार बाराशे सबस्क्रायबर या चॅनलवर हा व्हिडिओ बनवताना तर बाराशे लाईकचा आपण टार्गेट ठेवूया बाराशे लाईक या चॅनलवर जर कम्प्लीट झाले या व्हिडिओला तर आपण याचा दुसरा पार्ट सुद्धा तुमच्यासाठी आणू तर तेवढी मेहनत तुम्हाला शेअर करून करावीच लागेल तर हा एक सप्टेम पर्यंतचा भाग होता हा जर तुम्ही तंतोतंत जर केला इथे खर्च जास्त वाटतोय पण तो चुनखडी वाल्यांसाठी आहे साध्या जमिनीवाल्यांसाठी नाहीये हे जर तंतोतंत तुम्ही केलं तर तुमची गर्भधारणा कमीत कमी, -कमी खर्चात होणार याची मला गॅरंटी कुठल्या प्रकारचं कलटार झिका वगैरे कुठले औषध वापरायची गरज नाहीये तर बिना त्याच्यानी सुद्धा होत आहे काही व्हरायटीमध्ये अपवाद असू शकतो जम्बो म्हणा काही विगरवाले व्हरायटी आता हे जो आपण नियोजन देतोय हे साध्या व्हरायट्यांसाठी देतोय ज्यांच्यात विगर नाहीये थॉम्पसन थॉम्सन झालं साधी सोनका झालं आपलं मानिक चमन झालं त्या व्हरायटी वारेटे, व्हरायटीसाठी ही उपाययोजना आहे बाकी तुम्ही मामा जम्बो नानासाहेब पर्पल किंवा इतर व्हरायट्यांसाठी अनुष्का वगैरे त्या व्हरायटीसाठी नियोजन वेगळं राहतं साधी व्हरायटी असेल तुम्ही हे नियोजन नक्की वापरू शकता आणि एक अजून एक डिस्क्लेमर असं आहे की द्राक्ष पिकामधली जी गर्भधारणा होती ती नव्याण्णव नव्याण्णव टक्के निसर्गावर अवलंबून राहते आपला हस्तक्षेप फक्त एक टक्का राहतो तर याची गॅरंटी एवढीच राहील की लोकांकडे दहा गड निघाले तर तुमच्याकडे वीस तरी निघतील लोकांकडे पाचच निघाले तर तुमच्याकडे सहा निघतील एवढा एक चांगल्या पद्धतीने चालायचा अनुभव आम्हाला इथपर्यंत आलेला आहे बाकी या पद्धतीने काम केलं शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट सुद्धा भेटणार आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय केसार